श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, स्वामींनी सांगितलेले हे गुपित तुम्हाला आयुष्यभर आनंदी ठेवेल। आज आपण स्वामींच्या आयुष्यातील एक गोष्ट पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला आयुष्यात नेहमी आनंदी कसं राहायचं याचं गुपित समजेल। मित्रांनो, स्वामींकडे असे बरेच लोक आपले दुःख व समस्या घेऊन येत असतात, मग स्वामी त्या लोकांना मार्गदर्शन करत असतात। एके दिवशी स्वामींचे शिष्य स्वामींकडे आले आणि त्यांनी स्वामींना एक प्रश्न विचारला, हे स्वामी समर्थ, आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्या शिष्याचा प्रश्न ऐकून स्वामी त्याला म्हणाले, तू माझ्यासोबत जंगलामध्ये चल, मी तुला कायमस्वरूपी आनंदी कसं राहायचं याचं गुपित सांगतो। असे बोलून स्वामी व तो शिष्य जंगलाच्या दिशेने चालू लागले। रस्त्यामध्ये स्वामींनी एक मोठा दगड उचलला आणि आपल्या शिष्याच्या हातामध्ये दिला आणि स्वामी म्हणाले, हा दगड हातात घेऊन माझ्याबरोबर चालत राहा। मग स्वामींच्या शिष्याने तो दगड उचलला आणि चालू लागला। काही वेळानंतर त्याच्या हाताला त्रास होऊ लागला, पण तो गप्प राहिला व पुढे चालत राहिला। पण बराच वेळ झाल्यानंतर त्याच्या हातांना असह्य वेदना होऊ लागल्या, त्याला पुढे चालता सुद्धा येईना। आणि मग त्याने स्वामींना सांगितले की त्याच्या हाताला खूप असह्य वेदना होत आहेत। तेव्हा स्वामींनी सांगितले, आता या दगडाला खाली ठेव। आणि त्या दगडाला खाली ठेवल्यानंतर त्या शिष्याला खूप बरे वाटले। हातावरचे एवढं ओझं खाली ठेवल्यानंतर त्याला खूप हलकं हलकं वाटू लागलं। तेव्हा स्वामी म्हणाले, हेच आहे कायमस्वरूपी आनंदी राहण्याचे गुपित। हे ऐकून त्यांचा शिष्य म्हणाला, हे स्वामी, मला काही समजले नाही। तेव्हा स्वामी म्हणाले, ज्याप्रकारे तू या दगडाला हातात धरून ठेवल्यानंतर तुला असह्य वेदना झाल्या, अगदी त्याच प्रकारे आपल्या दुःखाचे ओझे अस म्हणजे आपण दुःखाच्या ओढ्याला जेवढा वेळ मनावर ठेवू अगदी तेवढेच जास्त आपल्याला दुःख आणि नैराश्य येईल। आणि हे आपल्यावर निर्भय असते की कोणत्याही दुःखाला थोडा वेळ उचलून धरायचं की आयुष्यभर। जर तुला आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर दुःखरूपी दगडाला लवकरात लवकर खाली ठेवायला शिक, त्याला मनामध्ये सतत घोडवत बसू नको आणि शक्य झाल्यास त्याला उचलू नको। जरी भावनाच्या भरात त्याला उचलला असेल तर लवकरात लवकर त्याला खाली ठेव। ज्या दिवशी तू ही कला शिकशील त्या दिवसापासून तू सतत आनंदी राहशील। आणि हेच आहे आयुष्यामध्ये कायमस्वरूपी आनंदी राहण्याचे गुपित। मित्रांनो, गोष्ट छोटी आहे पण खूप मोठी शिकवण देऊन जाते। आपण सुद्धा अशीच दुःखाचे ओझे आयुष्यभर घेऊन फिरत असतो। मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची कला जेव्हा आपण अवगत कराल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आनंदी राहायला शिकाल। सुरुवातीला थोडं अवघड जाईल पण हळूहळू प्रयत्नाने हे सर्व शक्य होईल। म्हणून मित्रांनो, सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। आशा करतो मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।